Hello dear students, I am Ashok Gaikwad, working as an assistant teacher in new school Padegaon, Taluka Kopargaon in Ahmednagar district. Friends, today we are going to learn how to solve questions based on direct and indirect speech. In this video, we will learn how to make indirect speech of interrogative sentence. Vidyarthi Mitrano, aaj apan डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच या घटकातील प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट कसे करावे हे आपण शिकणार आहोत. प्रथमतः प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार म्हणजे WH क्वेश्चन्स. आता मग WH क्वेश्चन्स म्हणजे काय? ज्या प्रश्नाची सुरुवात WH या शब्दाने होत असते. फॉर एक्झाम्पल, who, why, where, whom, etc. and how. तर अशा प्रकारे या शब्दांनी ज्या प्रश्नाची सुरुवात होते त्या प्रश्नांना WH type questions असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार म्हणजे yes no type question. आता yes no type question म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरे yes किंवा no या शब्दांनी दिली जाती अशा प्रश्नांना येस नो टाइप क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता आपण WH टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करूया हे आपण शिकूया. तर या ठिकाणी एक सेंटेन्स दिले बघा. टीचर सेड टू राजू, वेअर आर यू गोइंग? मित्रांनो, या ठिकाणी हे प्रश्नार्थक वाक्य तुमच्या समोर त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे. आता या प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे केले ते बघूया. टीचर आस्क्ड राजू व्हेअर ही वॉज गोइंग. मित्रांनो, आता या ठिकाणी इनडायरेक्ट करताना आपण काय काय बदल केले ते बघूया. आता प्रथम बघा, टीचर सेड राजू. आता या तीन शब्दांमध्ये आपण काय काय बदल केले बघा. बघा, टीचर लिहिताना आपण त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. यानंतर सेड, सेड इज अ रिपोर्टिंग वर्ब. तर सेड लिहिताना त्यामध्ये आपण बदल केलाय. बघा, सेड ऐवजी आपण आस्क्ड लिहिलेलं आहे.